नमस्कार मित्रांनो आपल्या स्वराज्याचा इतिहास यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत के के तर मित्रांनो आज आपण सिद्धी कासमच्या एका अतिशय राक्षसी कृत्याबद्दल बोलणार आहोत जेव्हा त्याने ऐंशी मराठ्यांचे मुंडके मुंबईमध्ये मिरवले होते तर आजचा व्हिडिओ सुरू करूया छत्रपती संभाजी महाराजांनी दादाजी प्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये दे उंदेरीची मोहीम उघडली होती मु दादाजी प्रभू हे अतिशय कणखर नेतृत्वाचे होते त्यांचं नियोजन अतिशय चोख असायचे हल्ल्याच्या पूर्वी त्यांनी आजूबाजूच्या सर्व खाड्यांची नाकेबंदी केली होती आपल्या आरमारासोबत दादाजी प्रभूंनी उंदेरीवरती हल्ला केला आपल्या तराफ्यातील तोफांच्या मदतीने दादाजी प्रभूंनी किल्ल्याच्या तटबंदीला मोठे बगदाडही पाडले होते त्या बगदाडातून जवळपास दोनशे मराठा सैनिक किल्ल्यामध्ये आत शिरले त्या आतमध्ये शिरत असताना किल्ल्यातून मराठा सैनिकांवरती गोळ्यांचा वर्षा होत होता त्या गोळ्या अंगावरती झेलत मराठा सैनिक किल्ल्याच्या आतमध्ये शिरण्यास यशस्वी झाले होते मात्र उंदेरीजवळच समुद्रकिनाऱ्यावरती थळ गावाजवळ खूप लढा हा इंग्रजांचा बसका किल्ला होता या किल्ल्यावरती इंग्रजांचा बारोदखाना होता दादाजी प्रभूंनी उंदेरीवरती हल्ला केल्यानंतर इंग्रज सिद्धीच्या मदतीला धावले इंग्रजांच्या अव्वल दर्जाच्या तोफा आणि बंदुकांनी मराठ्यांवरती गोळ्यांचा भडीमार केला युद्धात दादाजी प्रभू हे जखमी झाले आपल्या मराठा शिपाईंनी त्यांना चौलला नेले व तेथे त्यांच्यावरती उपचार सुरू केले त्या उंदेरीच्या बेटावरती अनेक मराठा सैनिकांनी आपले प्राण गमावले जवळपास ऐंशी मराठा सैनिकांना त्या दिवशी सिद्धीने जिवंत पकडले त्यानंतर त्या ऐंशी मराठा सैनिकांसोबत सिद्धिक कासमने अत्यंत राक्षसी असे कृत्य केले त्याने त्या सर्व ऐंशी मराठा सैनिकांचे मुंडके कैत्याने कापले त्या सर्व त्या सर्वच्या सर्व ऐंशी मराठा सैनिकांचे शिर धडा वेगळे करण्यात आले एवढे करूनच त्या सिद्धिक कासमच्या राक्षसी मनाला शांती मिळाली नाही त्याने त्या ते ऐंशी मराठ्यांचे मुंडके किल्ल्याच्या त तटबंदीवरून खाली पाण्यात फेकले त्या सिद्धिक कासमने त्या ऐंशी वीर मराठा सैनिकांच्या मुंड्या चार तरड्यांमध्ये भरून मुंबईला घेऊन गेला माजगाव बंदरामध्ये त्यांनी त्या मुंडक्यांची अतिशय विकृतपणे विटंबना केली तेथे त्याने त्या मुंडक्यांमध्ये भाले खोचून त्यांची मिरवणूक काढली त्या राक्षसी वृत्तीच्या सिद्धी कासमने त्या ऐंशी वीर मराठा सैनिकांच्या त्या शिरांसोबत मुंडक्यांसोबत अतिशय राक्षसी वृत्ती वृत्तीने विट विटंबना केली शेवटी इंग्रज गव्हर्नरला ही सर्व गोष्ट कळली तेव्हा त्याने सिद्धींच्या या छबिन्यावरती बंदी आणली त्यामुळे त्या ऐंशी त्या वीर मराठा सैनिकांच्या शिरांची आणखी विटंबना थांबली स्वराज्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी त्या दिवशी उंदेरीवरती प्राण गमावलेल्या आणि त्या ऐंशी सैनिकांचे ज्यांचे मुंडके मारण्यात आले त्या तमाम शूर बहादूर मराठा सैनिकांना त्रिवार मानाचा मुजरा धन्यवाद असेच नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वराज्याचा इतिहास युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे